रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला, यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। सुधागड तालुक्याला देखील या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय। घरे, शाळा, मंदिरांची पडझड तसेच आंबा आणि शेतीमालाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे तसेच पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे यावेळी आमदार रवी शेठ पाटील यांनी सांगितले आहे। यावेळी पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी धम्मशील सावंत, महाराष्ट्र टाइम्स 1, सुधागड, रायगड। सर, कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये सुधागड सारख्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये धान्य वाटप आपण करताय आणि कालच्या ज्या अतिवृष्टीमध्ये खूप घरांची पडझड झालेली आहे, एकूणच पंचनामे आणि भरपाईची मागणी होते, आपण आमदार आहात, काय सांगाल? निश्चितपणे जी भरपाई आहे ही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे आणि कालच मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिलं आहे की इथे अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळं भयंकर शेतकऱ्यांचं नुकसान झालं। एका बाजूला महामारीचं हे आहे आणि एका बाजूला हे अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा अन्नधान्याची नासाडी झाली आणि या अन्नधान्याच्या नासाडीचा आणि संपूर्ण शेतीचं नुकसानीचे भरपाई मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं पत्र पण दिलं आणि त्याच्यात ताबडतोब कारवाई होईल। सर, आंबा बागायतदार असतील किंवा जी हंगामी पिकं आहेत त्यांचे देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। कोरोनामध्ये बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान होतंय, त्यासाठी काही भरपाईची तरतूद आहे? निश्चितपणे भरपाई मिळेल। आंबा आज लागवड शेतकऱ्यांचा सुद्धा हे एक अन्नधान्याचाच प्रश्न आहे कारण ह्या आंब्यावर संपूर्ण उदरनिर्वाह चालत होता आणि अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण कालच्या अतिवृष्टीत ते पण आंब्याचं नुकसान झालं आणि संपूर्ण फलांचं नुकसान झालं, त्याच्या दृष्टीनं निश्चितपणे या बाबतीत आपण आवाज उठवू। सर, कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये एकूणच जनतेला मतदारसंघातील असेल किंवा देशातील जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे, कशी प्रतिबंधात्मक खबरदारी घेतली पाहिजे? असं आहे, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग राहायलाच पाहिजे कारण आपल्याला प्रत्येकाला ह्या ठिकाणी ह्या महामारीचा महामारीचा सामना करायचा आहे आणि हे संकट फार मोठं आहे। हे युद्ध खेळण्यासारखं युद्ध आहे आणि या युद्धाला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। आपण ह्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी आपली स्वतःची आहे आणि स्वतःची जबाबदारीनं वागलं पाहिजे। धन्यवाद।